आणि आई सुद्धा तिला जाऊ देईल का? आई मुलीला आणि मुलगी आईला नाही सोडणार ग, पण मी मानसी फक्त जन्म देणं म्हणजेच आई होणं असं नाही आहे ग. इनफॅक्ट तू तिला जन्म दिलेला नसूनही निशा तुला आई म्हणते, ह्यातच सगळं आलं ना. मन मानसी बी पॉझिटिव्ह. बघ ना, मोनिकाच्या इतक्या प्रयत्नांनंतर सुद्धा जर ईशा तुला मी तुला सोडून जाणार नाही असं म्हणत असेल तर स्माइल कर मानसी. ज्या आनंदात तू मला हे सांगायला आलीस ना, त्याच आनंदात जाऊन शांतपणे झोप. खरंच ईशाने तुला खऱ्या अर्थाने गुड नाईट आणि स्वीट ड्रीम्स म्हटलंय असं समज. बी हॅपी. कोण जाणे, पण इतकं घडल्यानंतर जेव्हा जेव्हा ताईचा विचार मनात येतो तेव्हा खूप भीती वाटते. तुला घरात घेतलं नाहीये का घराबाहेर काढलंय? कसं आहे, काही गोष्टी घराच्या बाहेर बोललेल्याच बऱ्या. उगीच घरच्यांची झोपमोड कशा नाही का? तुला माहितीये ना विक्रांत, जर मी ठरवलं तर आत्ता सुद्धा घरातल्या सगळ्यांची झोपमोड करू शकते. हो, आणि तू ती ऑलरेडी केलेलीच असते.